आज आपण पाहणार आहोत डिलिशियस असा मँगो केक. अतिशय सुंदर व युनिक असा आपला केक तयार झालेला आहे. हा दिसायला जितका सुंदर दिसतो ना, तितकाच बनवायला इझी आणि चवीला तर भन्नाट असा हा केक लागतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर हा केक बनवण्यासाठी इथे मी व्हॅनिलाचं प्रीमिस घेतलेलं आहे 1 कप आणि थोडंसं वरती असं प्रमाण घेतलेलं आहे 1/2 किलो केक बनवण्यासाठी. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे, एकदम पाण्याचा वापर करायचा नाहीये. आणि मी नेहमी सांगते की पाण्याची क्वांटिटी ही प्रीमिकच्या ब्रँडनुसार म्हणजेच प्रीमिकच्या कंपनीनुसार आणि वातावरणानुसार चेंज होऊ शकते. म्हणजे ज्या प्रमाणात पाणी लागेल त्या प्रमाणात ऍड करायचं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली की समजा आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी तेल ऍड करणार आहे. तर यामध्ये मी 2 चमचे तेल ऍड करत आहे. तेलामुळे आपला केक स्पॉन्जी होण्यास मदत होते. आणि हे तेलही व्यवस्थित असं ह्या केकच्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली की समजा आपलं बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर इथे मी केक टिन घेतलेला आहे आणि त्याला व्यवस्थित ऑइल ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि बटर पेपरही लावून घेतलेलं आहे. तर हे जे बॅटर आहे ते अशा प्रकारे मी केक टिनमध्ये ट्रान्सफर करून घेत आहे. आणि त्यानंतर मग हा केक टिन आहे तो 4 ते 5 वेळा व्यवस्थित असा टॅप करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं की त्यामध्ये जे एअर बबल्स असतात ते निघून जातात आणि आपला केक स्पॉन्जी होण्यास मदत होते. त्यानंतर इथे मी ही कढई प्रीट होण्यासाठी ठेवली होती 10 मिनिट. आणि त्यामध्ये अशा प्रकारे रिंग ठेवलेली आहे. सपोज तुमच्याकडे जर नॉनस्टिकची कढई नसेल तर साधी कढई वापरू शकता किंवा पातेल्यातही करू शकता किंवा आपल्या कुकरमध्येही करू शकता. अशा प्रकारे केक टिन ठेवून दिलेला आहे आणि सुरुवातीचे 10 मिनिट हाय फ्लेम, नंतरचे 20 ते 25 लो फ्लेमवर केक बेक होऊन द्यायचा आहे. आता इथे आपला केकचा बेकिंग टाईम झालेला आहे. तर आपण टूथपिकच्या साहाय्याने चेक करणार आहोत की आपला केक बेक झालेला आहे की नाही. टूथपिक जर क्लीन आली तर आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. बघू शकता टूथपिक क्लीन आलेली आहे म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण इथे ह्या केकच्या कडा सेल करून घेणार आहोत, कारण की आपल्याला आता हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे केक टीन मधून. अशा प्रकारे कडा सेल केल्यानंतर इझिली केक हा केक टीन मधून बाहेर निघतो. बघू शकता खूप सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. एकदम स्पॉन्जी आणि एकसारखा असा फुगलेला आहे. खूपच सुंदर असा आपला केक तयार झालेला आहे. बघू शकता केक स्पॉन्ज तयार झालेला आहे. तर एका बाउलमध्ये मी इथे व्हिप क्रीम घेतलेली आहे आणि व्यवस्थित अशी ती बीट करून घेतलेली आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ह्या केकचे आपल्याला 3 लेयर्स करायचे आहेत. त्यासाठी मी केकला 2 ठिकाणी मार्क करून घेत आहे चाकूच्या साहाय्याने. अशा प्रकारे मार्क करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर दोऱ्याच्या साहाय्याने ह्या लेयर्स कट करून घेणार आहे. अशा प्रकारे दोरा एका ठिकाणी फिक्स करून अशा प्रकारे दोरा ओढून घ्यायचा आहे आणि एकदम सुपिरियर लेयर्स तयार होतात अशा पद्धतीने. नाईफनेही तुम्ही लेयर कट करू शकता. पण सपोज जर बिगिनर असाल तर अशा प्रकारे दोऱ्याने लेयर्स खूप इझिली तयार होतात. बघू शकता किती जाळीदार आपल्याला केकच्या लेयर्स तयार झालेले आहेत. एकदम सुपिरियर अशा लेयर्स तयार झालेल्या आहे. आवरूनच कळतं की आपला केक किती छान होणार आहे. एकदम स्पॉन्जी जाळीदार एकसारखा असा आपल्या ह्या लेयर्स तयार झालेल्या आहेत. त्यानंतर इथे मी शुगर सिरप घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडासा 4 ते 5 थेंब मँगो एसेन्स टाकत आहे. मँगो केक म्हटलं मँगो एसेन्स आलाच. त्यानंतर इथे केक बेस घेतलेला आहे आणि केक बेसला थोडीशी व्हिप क्रीम लावून घेतलेली आहे आणि त्यावर आपली केकची जी फर्स्ट लेअर आहे, जी पहिली लेअर आहे ती ठेवलेली आहे. आणि व्यवस्थित आता शुगर सिरपने मी आता सोक करून घेत आहे केकची पहिली लेअर. त्यानंतर एका पाइपिंग बॅगमध्ये मी आपली जी व्हिपिंग क्रीम आहे ती फिलअप करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे पाइपिंग बॅगच्या साहाय्याने व्यवस्थित अशी क्रीम लावून घेत आहे.
आणि पायपिंग बॅगच्या साह्याने लावली तर क्रीम एकसारखी लागते, म्हणून शक्यतो पायपिंग बॅगच्या साह्याने क्रीम लावे, म्हणजे एकदम एकसारखी लागली जाते. आणि त्यानंतर अशा प्रकारे स्प्रेड करून घेत आहे. त्यानंतर एका वाटीमध्ये मी आमरस घेतलेला आहे. हा आमरस 3 ते 4 चमचे टाकायचा आहे, जेवढा मॅक्झिमम बसेल तेवढा टाकायचा आहे. आणि आमरस शक्यतो गोड करायचा आहे जास्त, कारण की आपण जे क्रश वापरतो ते क्रश खूप गोड असतात, त्याच कंपॅरिझनने आपण आमरस तयार करायचा आहे. आणि अशा प्रकारे आमरस स्पॅचुलाच्या साह्याने मी स्प्रेड करून घेत आहे. आणि मँगोचे जे छोटे छोटे पीस केलेले आहेत तेही ठेवत आहे. खूप छान लागतात हे सुद्धा पीस, ज्यावेळेस आपण केक खाल्ला जातो हे पीस ज्या वेळेसमध्ये येतात तर सुपिरियर केक लागतो आपला खाताना, त्यामुळे अशा प्रकारे पीस पण लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर सेम प्रोसेस दुसऱ्या लेअरसाठी अप्लाय करायची आहे. दुसरी लेअर ठेवायची आहे, ती व्यवस्थित शुगर सिरपने सोक करायची आहे आणि पायपिंग बॅगच्या साह्याने व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. आणि परत त्यावर असे 2 ते 3 चमचे जेवढे मॅक्झिमम बसेल तेवढा आमरस अप्लाय करून घ्यायचा आहे, स्प्रेड करून घ्यायचा आहे. त्यानंतर मँगोचे छोटे छोटे पीस करून ठेवलेले आहे. आणि अशा प्रकारे केकची तिसरी लेअरही ठेवून घेतलेली आहे. आणि ही लेअरही व्यवस्थित असे शुगर सिरपने सोक करून घ्यायची आहे. त्यानंतर पायपिंग बॅगच्या साह्याने ह्या केकलाही ह्या लेअरलाही व्यवस्थित अशी व्हिपिंग क्रीम लावून घ्यायची आहे. आणि आता आपण केकला क्रम्बल कोटिंग करून घेणार आहोत, म्हणजे जे केकचे क्रम्स आहेत, केकचा भुगा आहे, तो व्यवस्थित असा केकमध्ये फिट करून घेणार आहे पायपिंग बॅग क्रीमच्या साह्याने. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा फायनल कोटिंग करतो तेव्हा केकचे क्रम्स हे फायनल कोटिंगमध्ये दिसत नाही, म्हणजे क्रीममध्ये वरती दिसत नाही. अशा प्रकारे स्क्रॅपरच्या साह्याने हे आपण क्रम्बल कोटिंग करून घेणार आहोत. असे एका ठिकाणी स्क्रॅपर पकडायचा आहे, हाताने टर्न टेबल फिरवायचा आहे, व्यवस्थित असं आपलं क्रम्बल कोटिंग होतं, पाहू शकता तुम्ही. आणि स्पॅचुलाच्या साह्याने वरची आपण असे अशा प्रकारे क्रीम स्प्रेड करून घेणार आहोत. अशा प्रकारे खूपच सुंदर आपलं क्रम्बल कोटिंग झालेलं आहे. त्यानंतर आपण आता फायनल कोटिंग करून घेणार आहोत. त्यासाठी पायपिंग बॅगच्या साह्याने व्यवस्थित असं पूर्ण केकला व्हिप क्रीमने कोट करून घेणार आहोत. आणि त्यानंतर स्क्रॅपरच्या साह्याने व्यवस्थित अशी स्मूथ अशी फिनिशिंग करून घेणार आहोत. आणि अशा प्रकारे स्क्रॅपरच्या साह्याने व्यवस्थित अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे. हाताने एका ठिकाणी स्क्रॅपर एका ठिकाणी पकडायचा आहे, टर्न टेबल एका हाताने फिरवायचा आहे. खूपच सुंदर अशी आपली फिनिशिंग तयार होते, बघू शकता. त्यानंतर स्पॅचुलाच्या साह्याने वरच्या जी क्रीम आहे केकची ती व्यवस्थित अशी स्प्रेड करून घ्यायची आहे. खूप सुंदर फिनिशिंग तयार झालेली आहे. आणि अशा प्रकारे स्क्रॅपरच्या साह्याने लाईन्स मारून घेणार आहोत, बघू शकता. त्यामुळे आपला केक खूप सुंदर दिसतो, खूप इझिली होतं हे पण. त्यानंतर इथे मी चॉकलेटचा एक छोटासा बाउल तयार करून घेतलेला आहे. तर इथे मी व्हाईट चॉकलेट मेल्ट केलेली आहे आणि त्यामध्ये थोडासा येलो आणि थोडासा ऑरेंज कलर मिक्स करून अशा प्रकारे छोटासा बाउल तयार करून घेतलेला आहे. आणि तो अशा प्रकारे केकच्या मिडलला फिक्स करून घेत आहे. थोडासा युनिक आणि थोडासा वेगळ्या पद्धतीने हा केक आपण करत आहोत, त्यासाठी माझ्या छोटासा बाउल तयार करून घेतलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारे फिक्स करून घेतलेला आहे हा बाउल केकच्या एकदम मिडलला. त्यानंतर एका पायपिंग बॅगमध्ये मी आमरस भरलेला आहे आणि अशा प्रकारे बाउलच्या समोर अशा प्रकारे आमरस स्प्रेड करून घेत आहे. बघू शकता खूपच छान आपली ट्रिपिंग पण आमरसने झालेली आहे आणि खूप सुंदर असा प्रकारे बाउलच्या समोर आमरस स्प्रेड झालेला आहे. स्पॅचुला साह्याने एक लेवल अशी करून घेत आहे मी.
त्यानंतर एका पाइपिंग बॅगमध्ये मी एक नोझल फिक्स केलेला आहे, शोल नोझल, आणि त्यामध्ये एका साईडनी व्हाईट क्रीम आणि एका साईडनी थोडासा मँगो कलरची क्रीम तयार करून घेतलेली आहे. आणि अशा प्रकारे केकला व्यवस्थित अशी बॉर्डर तयार करून घेत आहे, बघू शकता. आणि त्यानंतर मी आमरसमध्ये थोडासा ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे, त्यामुळे आपलं केकचं लुकिंग आहे ते खूप सुंदर होतं. आणि बाउलच्या समोर अशा प्रकारे तो आमरस स्प्रेड करून घेतलेला आहे, बघू शकता, खूप सुंदर लुक येतो. त्यानंतर मँगोचे छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे बाउलच्या समोर ठेवून घेतलेले आहेत, त्यामुळे आपल्या केकचं लुकिंग खूपच सुंदर झालेलं आहे, पाहू शकता. अशा प्रकारे फील होते की तो आमरस आणि मँगोचे पीस बाउलमधून खाली येतात. त्यानंतर मी सर्वात छोटं स्टार नोझल घेतलेलं आहे आणि ते एका पाइपिंग बॅगमध्ये फिक्स केलेलं आहे. आणि सेम एका साईडने व्हाईट क्रीम आणि एका साईडने मँगो कलरची क्रीम तयार करून घेतलेली आहे आणि केकच्या वरच्या साईडला बॉर्डर तयार करून घेत आहे. खूप सुंदर बॉर्डर तयार होते. आणि हा जो बाउल आहे त्या बाउलच्या साईडने मी सेम अशी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर शुगर बॉल्सच्या साह्याने डेकोरेशन करत आहे. येलो कलरच्या शुगर बॉल्स मी ह्या फ्लॉवर्सवरती ठेवत आहे, त्यामुळे केकला खूप सुंदर लुक येत आहे, पाहू शकता तुम्ही. खूपच डिलिशियस, सुंदर व युनिक असा आपला केक तयार झालेला आहे. जर तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर आपल्या शिल्पा ड्रीम्सच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व त्यासमोरील येणारे बेल आयकॉन हे प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे नवीन आईस केकचे व्हिडिओ अपलोड करेल किंवा नवीन नवीन रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीवर, तोपर्यंत टेक केअर.